दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी जमवा असे पक्षप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उद्धव गटाने आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून दसरा मेळाव्याआधी गोरेगावात रंगीत तालीमही घेतली जाते। 21 सप्टेंबरला गोरेगावात उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी जमवा पक्षप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना सूचना। दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायचे आदेश यावेळेस उद्धव ठाकरे यांनी दिले असून आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ता किरण पावसकर जोडले गेलेले आहेत। किरणजी, इतकी गर्दी कशी जमवता येईल? गर्दी जमवण्यासाठी गरज लागेल असं मला वाटत नाही। शिवसेना प्रमुखांचा पक्ष आणि शिवसेना प्रमुखांचा किरणजी उद्धव ठाकरे यांना गर्दी जमवायची आहे, त्यांनी कार्यकर्त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत, मग त्याबद्दल आपल्याला प्रश्न आहे? नाही, नक्कीच आहे। उद्धव ठाकरेंचे विचार ज्यांना ऐकायचे असतील तर त्यासाठी त्यांना गर्दी जमवावी लागेल, आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी वर्षानुवर्ष ऐकलेले आहेत त्यांना तुम्हाला ऐकण्यासाठी बोलवून घेण्याची गरज नाही लागणार। त्याच्यामुळे हा प्रकार हा शिवसैनिकच विचार करेल, महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक याचा विचार करेल। उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे असतील तर ते तिकडे त्यांच्याकडे जातील। बाळासाहेबांचे विचार ज्यांना रुजलेले आहेत आणि आवडलेले आहेत ते नक्कीच शिंदे साहेबांच्या ह्या मेळाव्याला उपस्थिती मोठ शिवाजी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात होईल। जी, तुम्हाला काय वाटतं शिवसेनेच्या मेळाव्याला किती प्रमाणात गर्दी होईल, तसेच शिंदेंनी जर मेळावा घेतला तर त्याला किती गर्दी होईल? जी, आता शिंदे साहेबांनी हा मेळावा घेतल्यानंतर मला वाटत नाही 25% म्हणजे आमच्याकडे जे येतील त्यातले 25% पण तिकडे कोण जातील असं वाटत नाही। जे शिवसैनिक आहेत, जे वर्षानुवर्ष दसरा मेळाव्याला आलेले आहेत, एवढी वर्ष ज्यांनी बाळासाहेबांना शिवतीर्थावर ज्यांचं भाषण ऐकलेलं आहेत, विचार ऐकलेले आहेत, ती सर्व लोक इकडे असतील। हा, आता ह्यांनी जोर जबरदस्तीने बनवून कोणाकडनं आणले आणि गाड्या वगैरे दिल्या तर मला वाटतं 25% 15-25% त्यांच्याकडे येऊ शकतील। जी।